आजोबा पण होते ते नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये। आणि आज चाललोय उरणला द्रोणागिरी किल्ल्यावर। तेजस आणि मी घरी सांगून चाललोय उरणला, चाललोय काम आहे। बघू आता नक्की काय बोलतोय यो तेजस। तर आज मेन खास गड संवर्धन करतोय, त्यासोबत चाललोय काहीतरी जास्तच माहिती अटल किल्ल्यांबद्दल। बघूया, आपल्याला एवढं माहिती नाही काय विषय असतो ते, कुठं काय असतो काय नाही त्याला बरोबर सगळं माहिती आहे। तो फिरून मोकळा झालाय सगळा, तर आपण जाऊया त्याच्यासोबत। अचानक प्लॅन झाला, आता 5 मिनिटं झाली प्लॅन झालं आहे आणि चाललोय। तर चला आमच्याकडे व्ह्यू बघा। पाऊस वेस पडतोय, चला भाऊ पण आलेत। स्वतःचा आहे लोक आज आज काहीतरी नवीन शिकायला भेटेल भाईकडनं। चला आता आलो इंद्रायणी घाटात। आलो खाली एकिरदेवीचं मंदिर आहे, अक्का देवीचं मंदिर आहे, आणि वरती एकिरदेवीचं मंदिर आहे। घाट झालं चालू। युट्यूबर पंकज ठाकूर राहतो, तिचा त्याचं घर तिकडं आहे। इथून पण रस्ता हा मेन रस्ता आहे, तिकडनं पण आहे। चला जाऊया आपण। तर मित्रांनो, उरण मध्ये पोहोचलो आम्ही। चाललोय किल्ल्याकडे, चाललं आता आम्ही चालतोय आदिवासी वाडे वाटत। डावर नगर आदिवासी वाडी आलेवर त्यांनी चढतोय किल्ल्यावर, रोड दिसतोय समोरच।
ट्रॅकिंग साठी चप्पल घालून आलोय. माझ्यासारखा शाना माणूस कोण नसेल. झेंडे वगैरे लावलेत. दोघं पण घरी न सांगता आलोय. यांनी सांगितलंय घरी जुईला चाललोय आणि मी तर सांगूनच नाही आलो घरी. डायरेक्ट आलोय आणि तेजसनी फोन केला. खच्चरला पण जाऊया. हॅलो चल आता काय घरी बसून तरी काय कर. आता मध्ये पोचलोय थोडा वरून थोडंच चाललो आणि आलो आणि मारुती रायाची मूर्ती बघू शकता. बजरंगबलीचं दर्शन घेतलंय आणि आता जाऊया गडावर. चप्पल घालून आलोय तर पाय थरकतात कारण घरी न सांगता आलोय. शूज घातले असते तर घरी बोलले असते कुठे चाललास. हे काम चालू होतं आणि ती टोप भेटली तर त्या टोपीचं वजन होतं 1.5 टन. 1500 किलो वजन होता. ती तोफ वरती आणायची होती तर सर्व जेवढ्या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जेवढ्या संघटना आहेत संवर्धन राहणार आहे तर सर्वांनी मिळून ही तोफ वरती नेली गडावरती 1.5 टनाची 2 दिवसामध्ये. आणि त्यात आजोबा पण होते ते वयस्कर एकदम तेच रस्सी बिस्सी बांधत होते ना. मी व्हिडिओ बघितले बरोबर ना. तिथूनच चढवले ती व्हिडिओ बघितले मी पण. भाऊ फास्ट चालतोय निकलो. तर मित्रांनो गाड्यावर जायला रस्ता एकदम क्लिअर आहे चांगला आहे आणि हे मार्क आहे ना याच्यामुळे रस्ता चुकत नाही आपला आणि कर्नाला किल्ल्यावर पण जायला आहे. फॉरेस्टवाल्यांनी लावून ठेवलेत ते व्हिडिओ बघाच तुम्ही. सगळीकडे मार्क केलेले आहेत कारण चुकत नाही माणूस मग. आणि एकटा आला तरी समजून जाईल काही इथला रस्ता आहे म्हणून. पाऊस आलेत मला वाटतं इथनं धबधबा असेल बहुतेक पाणी पडत असेल खाली. आणि मी चपलीवर आलोय तर मला रिस्क वाटते जाम. नुसतं पाय सरकत आहेत माझे. इथनं पण पाणी येत असेल वरून गाड्यावर खाली जात. तर मित्रांनो काही दुर्गतिसेवक आहेत ना जसं आमचं तेजस वगैरे काही जण पोरे येतात त्यांनी पिशवी लावले कचरा साठवण्यासाठी कारण गाड्यावर येतात ना तर प्लॅस्टिक बिस्टी खायला बियायला घेऊन येतात तर ते टाळण्यासाठी आहे. दमलंय खूप मोठ्या. मोठ्या वाकडलाय हे पिलाय पिलाय सोड सोड सोड. तर मित्रांनो पोचलो अर्ध्या रस्त्यात आणि आता पोचू 5-10 मिनिटात. चला जाऊया. मित्रांनो गाड्याच्या टॉपला पोचलो आता आणि उरण किल उरण सिटी बघा पूर्ण. तर मित्रांनो हनुमंताचं मंदिर आहे खाली पण आहे. चला आता गाडामध्ये जाऊ. तटबंदी आहे
मित्रांनो आपल्याला तेजसने जी स्टोरी सांगितली तोफेबद्दल जी खालून वरपर्यंत आणली ती हीच तोफ हे बघा मित्रांनो हा आहे चर्च मधून दाखवतो तुम्हाला मधून पण बघा पाण्याच्या विहिरीत एकच आहे ती मोठी पूर्ण आम्ही आलो मागच्या साईडने आणि ही आहे समोरची साईड हा मेन दरवाजा आहे मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा हा पहारेकरीच्या खोल्यात आणि एका साईडला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली पहारेकरीच्या खोलीमध्ये आणि इकडून एक रस्ता जातो आणि इकडून एक रस्ता जातो तर आम्ही आलो इकडनं अपर रस्ता आहे तिथंच जायला वरती किल्ल्यावर जायला काय ना तिथून रस्ता बंद आहे हा बघा म्हणून सगळे लोक मागून येतात तर मित्रांनो आता खाली उतरतोय आम्ही गडाच्या आणि चाललोय घरी तर चला भेटू खाली उतरल्यावर डायरेक्ट गाडी समोर गाडी जवळ भाऊ पटावर उतरेल मला ते आता चाललोय घरी उतरलो खाली पाऊस येईल वाटतं जाम भिजू मला वाटतं त्याच्या पण तर मित्रांनो अचानक प्लॅन झालाय शिरनेरचा महागणपती दर्शन घ्यायला चाललोय सगळे आमचे अचानक प्लॅन होतात तर मित्रांनो फायनली पोहोचलोय देवळाजवळ तर मित्रांनो दर्शन वगैरे घेतलंय आणि तिथं बघा काय आहे 25 सप्टेंबर 1930 शिरनेर जंगल सत्याग्रहाच्या इतिहासाची साक्ष देत असलेली बंदुकीची गोली हे बघा तर मित्रांनो तिथं गोलीचे अवशेष आणि शिरनेर जंगल सत्याग्रह हुतात्मा स्मारक आहे इथं जी गोली लागली ना त्याच्याबद्दलच आहे इथं आपण बघूया
चालो आता घरी, चला डायरेक्ट आता मध्ये कुठे थांबलो तर भेटू, घरीच भेटू। गल्ल्या गल्ल्यातून आलो आम्ही, गल्ल्या गल्ल्यातून आलो। तुम्हाला पंकज ठाकूरचा घर दाखवतो, पंकज ठाकूरचा। जंगल जंगल पता चला है। पावलो वरती आलोय, गाडी रस्ता एकदम डेंजर आहे बाबा। मी दर्शन विशन घेतलंय तेव्हा बघा, व्ह्यू बघा व्ह्यू, पूर्ण पाऊस पडतोय आमच्याकडं। शंकराची पिंड पण आहे। मित्रांनो आलोय दुसऱ्याच मंदिरात, ते देव तिथल्या देवळाच्या साईड आहे, एकविरा माताचं मंदिर आहे ना त्याच साईडला देऊळ आहे। तर चला, उनेश्वरी माता मंदिर, देऊळ बंद आहे सध्या, पण ओपन आपणच ओपन करूया।